शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या 17 लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा आज सकाळी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. ही 17 नावं आपल्यापर्यंत आली असती तर मी परत एकदा आपल्याला ती मी वाचून दाखवतो. बुलढाणा प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, मावळ संजोग वाघेरे पाटील, सांगली चंद्रहार पाटील, हिंगोली नागेश पाटील अष्टीकर, संभाजीनगर चंद्रकांत खैरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, रायगड अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत, ठाणे राजन विचारे, मुंबई ईशान्य संजय दीना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर, परभणी संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई, अशा 17 नावांची घोषणा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे. आणि 22 जागा शिवसेना लढते साधारण. उरलेली जी नावं आहेत 5 ही येत्या 2 दिवसात जाहीर केली जातील. त्याच्यामध्ये मग पालघर असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर मुंबई उत्तर असेल, हातकलंगणे असेल, अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत. पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या 24 तासात किंवा पुढल्या अजून 2 दिवसात होईल. हातकलंगणेमध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे. ती जागा शिवसेनेकडे आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करू आणि मग माननीय उद्धव ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील. सांगली काँग्रेसचा दावा आहे, उत्तर पश्चिम मध्ये काँग्रेस मुंबई माजी अध्यक्ष संजय निरुपम हेही दावा करतात. या 2 जागा तिढ्याच्या आहेत. तुम्ही घोषित कोणताही तिढा नाही. शिवसेनेनं ज्या अर्थी या जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्या अर्थी तिथे कोणताही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही. आता रामटेक ही आमची सिटिंग जागा होती. आपण पाहिलं असेल रामटेकला आमचे खासदार गेल्या 4 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेत. म्हणजे अगदी रामटेकला सुबोध मोहिते, त्यानंतर प्रकाश जाधव, हां हे 2 तर आहेतच आधीचे, कृपाल तुमाने. ही जागा आम्ही सातत्याने लढतोय आणि जिंकतोय. कोणाबरोबर जिंकतोय कोणाबरोबर लढतोय हा प्रश्न नाही. ती सिटिंग जागा आहे. त्या जागेवर काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार जाहीर केला. त्याच्यावरती आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता. त्या बदल्यामध्ये आम्ही ईशान्य मुंबई जागा लढू असं त्यांना सांगितलं. त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही तिढा आहे किंवा काय. आम्ही सांगितलं सर रामटेक तुम्ही कसे काय जाहीर केलेत कोणी नाही. महाविकास आघाडीमध्ये हे झालेले निर्णय आहेत आणि ते आम्ही एकत्रित आम्ही जाहीर करतो.